अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ शिवसंग्राम संघटनेतर्फे आज समुद्रात जाऊन शिवस्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्यात आलं. शिवजयंतीचा मुहूर्त साधून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी ही स्टंटबाजी केली. आपल्या मराठा मावळ्यांना सोबत घेऊन विनायक राजेंनी आज अरबी समुद्रावर स्वारी करण्याचा पराक्रम गाजवला. अंगात लाईफ सेव्हिंग जॅकेट्स घालून सरकार ज्या ठिकाणी शिवस्मारक बांधणार आहे त्या जागेवर ते बोटीनं गेले. बोटीमध्ये मंत्रोच्चारांमध्ये शिवप्रतिमेची पूजा करून भूमिपूजनाची मोहीम फत्ते करण्यात आली. समुद्रात भूमिपूजन करून मेटे आणि त्यांच्या सोबतच्या मावळ्यांनी नवाच इतिहास घडवलाय. यापुढे आता महाराष्ट्रातील गावागावात जाऊन शिवस्मारकासाठी निधी जमा करण्याचा शिवसंकल्प त्यांनी सोडलाय. राज्य सरकारने याआधी शिवस्मारकासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार शिवस्मारक उभारणीला विलंब लावत असल्याचा आरोप मेटेंनी केलाय. महाराष्ट्रामधल्या शासनाला मात्र जे छत्रपतीच्या शिवाजी महाराजांनी राज्य ओळखला जात आहे त्यांना मात्र बेदखल केलं जात आहे. त्यांच्याकडं त्यांच्याबद्दल मात्र तेवढी आस्था दाखवली जाती नाही आणि म्हणून याचं दुःख आणि याचा संताप संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. तेच सगळ्या आमच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून आज शिवजयंतीचा दिवसासारखा दुसरा महत्त्वाचा दिवस आम्हाला असू शकत नाही, मुहूर्त असू शकत नाही आणि म्हणून हे अंतिम इशारा देण्याच्या करता आम्ही हे प्रतिकात्मक भूमिपूजन आज ज्या ठिकाणी महाराजांची स्मारकाच्या जागेची निश्चिती केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही पूजन केलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.